नमस्कार, मी मंदार फंडसे. आपण आज चर्चा करणार आहोत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी, कारण आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्राला परिचय झालेला आहे भगवानगडाचा, आणि नुसतं भगवानगडाचं नाही तर नेमकं भगवानगडावरती काय घडतंय याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. येत्या दसऱ्याला भगवानगडावरती राजकीय संभाषण कुठलं होऊ नये, राजकीय भाषण होऊ नये, अशा प्रकारची तिथले महंत नामदेव शास्त्री यांनी, जे आता आपल्यासोबत आहेत. नामदेव शास्त्री, पहिले प्रथम तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. ज्या पद्धतीनं ही भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतलेली आहे, त्या भूमिकेवरून वादंग निर्माण झालेला आहे. पंकजा मुंडे या स्वतः भगवानगडावर जाणारच, सगळेजण आपण तिथे भेटू, अशा प्रकारची त्यांनी तिकडे ट्विटर वरती प्रतिक्रियासुद्धा त्यांची नोंदवलेली आहे. आणि अशा प्रकारे भगवानगडावरती खरं तर राजकीय कुठलाही अजेंडा राबवला जाऊ नये अशी भूमिका नामदेव शास्त्रींनी का घेतली हे त्यांना आपल्याला खरं तर त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. नुसतं तेवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दसऱ्यालासुद्धा भगवानगडावरती मोठा फौजफाटा होता, भरपूर राजकीय नेत्यांची वर्दळ तिकडे झालेली होती. असं सगळं असताना आता अचानक असं काय घडतं आहे भगवानगडावरती ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण एका मोठ्या समाजाचा, महाराष्ट्रातला वंजारी समाज खूप बहुसंख्य आहे, आणि या संपूर्ण समाजाची ज्या भावना ज्या आहेत त्या भावना या भगवानगडाशी निगडीत आहेत. केवळ या समाजाच्या नाही तर पंचकृषीतले जे काही सगळे समाज आहेत ते समाजसुद्धा भगवानगडाशी निगडीत आहेत. त्या अर्थाने भगवानगडाचं महात्म्य आणि महती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पुन्हा या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात. नामदेव शास्त्री, आपल्याला खरं तर पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की नेमकं असं काय घडलं आहे की इथे भगवानगडावरती गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचा एक विसंवाद निर्माण झालेला दिसतोय. विसंवाद खुद्द कुणाशी नसून तर पंकजा मुंडे यांच्याशी आहे, कारण भगवानगड म्हटल्यावरती आत्तापर्यंत आम्हा सगळ्यांना आठवतात गोपीनाथ मुंडे, आणि गोपीनाथ मुंडे यांचं तिथे असलेली वर्दळ, त्यांचं सख्य, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि असं असताना पंकजा मुंडे यांना तिथे येऊन भाषण करण्यावरती बंदी का आहे? खूप सुंदर प्रश्न आहे आपला. आवाज येतोय ना माझा? येतोय, बोला. हा काही विशेष प्रश्न नाही हा, म्हणजे एक उत्तर त्याचं. 12-12-15 गोपीनाथ गडाचं उद्घाटन झालं आणि त्यांचं अस्तित्व एक स्वतंत्र तयार झालं गोपीनाथरावचं, आणि भगवान बाबा हे एक स्वतंत्र अस्तित्वाचे मालक आहेत. 51 त्यांनी हा गड स्थापन केलेला आहे. दोन अस्तित्व वेगळे वेगळे आहेत. भगवान बाबांचं एक अस्तित्व आहे आणि दुसरं अस्तित्व आहे गोपीनाथराव मुंडेंचं. तर मुंडेंचं पहिलं अस्तित्व नसल्यामुळे भगवानगडावरून ते बोलत होते. तर हळूहळू हळूहळू जो भगवानगडाचा भक्त आहे पूर्ण महाराष्ट्रातला तो येऊ लागला, आणि हा एक चांगल्या रीतीनं एकत्रीकरण या ठिकाणी झालं होतं. पण माझं महत्वाचं प्रॉब्लेम असं आहे की गेल्या 700 वारकरी संप्रदाय हा जाती विरहित आहेत, सगळ्यांना सामावून घेणार आहेत. भगवान बाबा हे वारकरी संप्रदायाचे संत आहेत, आणि म्हणून कुठेतरी संतांचं पावित्र्य जपलं जावं, कुठेतरी भगवान बाबाचं अस्तित्व स्वतंत्र असावं, या अर्थानं मी पंकजाला बोललो होतो. आणि त्या ठिकाणी अमितजी शहा होते आणि देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांच्या समोर 12-12-15 मी एक घोषणा केली होती की राजकीय भाषण आता भगवानगडावर होणार नाही, एवढाच मुद्दा होता. याला खूप मोठा बहु करण्यात आलेला आहे. पण तुम्हाला असं का वाटलं? कारण तोपर्यंत राजकीय भाषण म्हणजे ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे तिथे असायचे त्यावेळेला त्यांचं जे बोलणं असायचं, त्यांचा जो वावर असायचा, तो त्यावेळेला कधी तुम्हाला खटकला नव्हता, आणि आता अचानक हे सगळं तिथलं जी नवी एक प्रकारची तुम्ही नियमावली आणलेली आहे ती आणण्याच्या मागे त्याचं काय कारण असावं? नाही, नियमावली पहिल्यापासूनही भगवानगडाची 51 माझ्या अगोदर पहिली एक गोष्ट समजून घ्या की हा गड जातीवादी नाही. माझ्या अगोदर राजपूत समाजाचे भीमसिंग महाराज 39 या भगवानगडाच्या गादीवर होते. ही वंजाऱ्याची गादी असं समजून चालणार नाही आपल्याला. हे वारकरी संप्रदायाचं संस्थान आहे आणि हे संस्थान 39 राजपूत समाजाचे महंत भीमसिंग महाराज यांनी चालवली. 2003 ते गेले, त्यानंतर मला मुंडे साहेबांनी बसवण्यात आलं आणि त्यानंतर ही प्रथा सुरू झाली. ती खटकलेलं नाही, माझं मुलीवर प्रेम आहे. माझं अर्थातच मी मुलगी म्हणून जाहीर केली ना, माझ्यावर दबाव आहेत. मी असं जाहीर केलेलं आहे की वारकरी संप्रदायाचं संस्थान असल्यामुळे सगळ्या पक्षातल्या लोकांनी, सगळ्या समाजातल्या लोकांनी पुन्हा एकत्रित यायला पाहिजे. राजकारण जर आम्ही करू लागलो तर पुढाऱ्याची काय काम? आमचं क्षेत्र वेगळं आहे, पुढाऱ्याचं क्षेत्र वेगळं आहे.
पण या सगळ्याच्या मागे तुम्हाला तुमचा जो आत्ताचा जो एक व्यापक त्यातली भूमिका आहे, ज्या व्यापक भूमिकेमध्ये तुम्ही म्हणताय की अर्थात संत मंडळी जी होती आपल्या आपल्याला मोठी देणगी आहे की जातीपातीच्या विरहित असं सगळं संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे या राज्यामध्ये, असं असताना तुम्हाला असं वाटतं का की इथे केवळ वंजारी समाजाचंच राजकारण केलं जाण्याची शक्यता आहे किंवा केलं जातं आणि त्यामुळे अशा प्रकारचं धोरण तुम्ही जास्ती येणाऱ्या काळामध्ये अवलंबण्यासाठी पुढे आलेला आहात? भूतकाळातल्या विषयाशी आज बोलून काही उपयोग होणार नाही फणसी साहेब. आज महत्वाचा विषय की भविष्यातला भगवानगड कसा असावा, तो ज्ञानोबारांच्या पावलावर पाऊल टाकून चालावा आणि भविष्यात कुठे जातीवाद होऊ नये, कारण की जवळपास 3 जिल्हे मराठा समाजाचे भगवानगडाचे शिष्य आहेत. काही दिंड्या अशा आहेत, आंबोरा म्हणून संस्थान आहेत जालना जिल्ह्यामध्ये, पूर्ण मराठ्यांचं गाव आहे. भोसले महाराजांची दिंडी आल्याशिवाय भगवानकडून आमची दिंडी जात नाही. पण या राजकारणाच्या वादामुळे हा गड एक विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट लोकांचा आहे, हा शिक्का पडलेला होता, त्याला माझा नाईलाज आहे. परंतु भगवान बाबांची जी मूळची संकल्पना आहे ती संकल्पना राबवणं मला खूप गरजेचं आहे, कारण की मी वारकरी संप्रदायाचा पायिक आहे. राजकारणी लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्याव्यात आणि माझा नाईलाज किंवा माझी नीतिमत्ता त्यांना कळावी, मी त्यांना साथ द्यायला तयार आहे. गोपीनाथगडाची सुद्धा बढती झाली पाहिजे ना, आता गोपीनाथगडावर कीर्तन करायचं आणि संतांच्या गडावर राजकारण करायचं हे तुम्हाला तरी शोभत का फणसी साहेब, तुम्ही मला सांगा. नाही नक्की, राजकारण खरं तर अशा प्रकारे ज्याला राजकारण या शब्दाची सुद्धा आता व्याख्या अलीकडच्या काळात बदललेली आहे. राजकारण खरं पूर्णपणे आपण आपल्या आयुष्यातनं काढून टाकू शकत नाही, राजकारणाची गरज या संपूर्ण लोकशाहीमध्ये निश्चित आहे. पण असं असताना जे राजकारण म्हणून आपण बोलतोय ते राजकारण गेल्या काही काळामध्ये तिकडे बिघडलं असं म्हणायला जागा आहे तुम्हाला, कारण खास करून मुंडे परिवारामध्ये झालेली जी फारकत आहे, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामधला जो तणाव आहे, यामुळे तिथे काही वातावरण बिघडत होतं असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही, अजिबात नाही. माझ्यावर कुणाचं दडपण नाही, कुणाचा याच्यामध्ये भाग. मुद्दा असा आहे, आज लोक शंका घेतात त्यांच्या परिवाराबद्दल विघटित झालेल्या, पण ही मी 12-12 जाहीर केलेले आहे ना, 12-12-2015 याची तरी कोणी दखल घ्यायला पाहिजे ना. पण त्यावेळेला गेल्या वर्षी ज्यावेळेला सगळेजण होते तिकडे त्यावेळेला हा प्रश्न उद्भवला नव्हता, सगळेजण त्यावेळेला आले होते, अगदी अमित शाह सुद्धा आलेले होते, त्यावेळेला हा प्रश्न उद्भवला नव्हता, याच वेळेला हा प्रश्न का उद्भवला गेला? नाही, 11 महिने झालेत ना या गोष्टीला. आणि महत्वाची गोष्ट आहे, आज ज्या संघटना पंकजाच्या मागे उभ्या आहेत त्याच्यामध्ये 2 अंतर एक लक्षात ठेवा, भगवानगड आणि देव यांचे भक्त असतात, पंकजाचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे हा 2 फरक लक्षात घ्या. भक्तांनी मागच्या वेळेस विरोध केला होता की या ठिकाणी राजकारण नको आहेत, माझं तर मत आहे पण भक्तांचं सुद्धा मत आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी सत्तेचा दुरुपयोग करून भगवानगडावर अतिक्रमण करू नये, कायदा सुव्यवस्था तिने सांभाळली पाहिजेत ह्या गोष्टीची. आणि ज्यावेळेस माझ्यावर आचारसंहिता झाली, मी 3 आठवडे फरार होतो, त्यावेळेस ही सगळी पोळी भासदारी मंडळी गेली कुठं होती, आज कशी काही जागी झाली ती? नक्की, पण तुम्ही माझं पण दुःख तुम्हाला कळायला पाहिजे ना की एक गडाचा महंत, एका संस्थांचा मालक, आचारसंहितेच्यामुळे मी 3 आठवडे महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, त्यावेळेस कुणी एक वाच्यता काढत नाही, न पंकजा बोलते ना बाकीचे लोक बोलतात. आणि आज कुठेतरी भगवानगड हातातून सुटतोय आणि पुन्हा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळणार नाही. मुळात ही गर्दी भगवान बाबांच्या भक्तांची, राजकारणी लोकांची नाही. माझं आव्हान आहे सगळ्या लोकांना की भक्त सोडून तुम्ही तुमचा मेळावा खाली घ्या, 1 फरलांग अंतर आहे त्या ठिकाणी मेळावा घ्या. मी तिला विरोधही करत नाही, अन्न माझं राजकारण हे क्षेत्र आहे. नाही नक्की, पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे तिथे येऊन पंकजा मुंडे या केवळ राजकीय भाषण करतील असं तुम्हाला का वाटतं? त्यांनी तिथे येऊन त्यांच्या समाजाशी किंवा तिथल्या उपस्थित असलेल्या एकूण सगळ्या समग्र समाजाशी संवाद साधणं ही प्रक्रिया होणार नाही असं तुम्हाला वाटतं? खूप सुंदर प्रश्न आहे आपला. कंपाऊंडच्या बाहेर जर ह्यांनी केलं तर फरक काय पडला तुम्हाला? माणसं तर तेच राहणार आहेत ना. तुम्हाला संवाद साधायचा धार्मिक जागेचा उपयोग कशा करता करता? कारण की माझ्यावर कलम होतं धार्मिक जागेचा दुरुपयोग म्हणून. मग तुम्ही धर्माला कुठेतरी राजकारणामध्ये आणताय, कदाचित याच्यामुळे पक्ष सुद्धा अडचणीत येऊ शकतो. असं काही मीच अडचणीत येणार आहे असं नाही. काही
आज तुमच्याकडे सत्ता आहे, या समाजातली माणसं सगळ्या पक्षांमध्ये आहेत, ते सुद्धा उद्या म्हणू शकतात की आम्हाला परवानगी द्या, आम्हाला पण आमचं मत समाजापुढे मांडायचं आहे. आणि दुसरी महत्वाची बाब, समाजाशी संवाद साधण्याचं केवळ भगवानगड धार्मिक क्षेत्र आहेत ही मुळातच कल्पना काढून टाकावी. भगवान बाबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये. नक्की. पण या या संत भगवान बाबांच्या चे जे भक्त आहेत ते भक्त दरवर्षी ज्यावेळेला तिथे येतात किंवा अशा प्रकारे उत्तरोत्तर या गडाची जी महती आहे ती वाढत जाताना आपल्याला ज्यावेळेला दिसते, एक प्रकारचं सत्ता केंद्र तयार झालं आहे ते, आणि त्या सत्ता केंद्राकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, आणि त्या सत्ता केंद्राकडे तुम्हीसुद्धा आता एक प्रकारे अधिक जीवटपणे बघताय, या सत्ता केंद्राकडे वरती तुम्हीच तुमचा अधिकार जास्ती सांगताय असा जो आरोप होतोय त्याचं त्याचं तुम्ही खंडन कसं कराल? काय सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. भगवानगड हा पहिला गड आहे जो सत्तेला नाकारतोय. आजपर्यंत सगळ्यांनी जेवढं काही राजकारण करणारी माणसं या सगळ्यांना सत्ता पाहिजेत. सत्तेत असताना मी सत्ता नाकारतोय, कारण की जर मी अजून 2 वर्षांनी हा निर्णय घेतला असता तर तुम्हीच मला हा प्रश्न विचारला असता की सत्ता असेपर्यंत तिला बोलू दिलं आणि नंतर तुम्ही तिला बाजूला केलं. म्हणून ती स्टेबल आहेत आजच्या मितीला, ती खूप आपल्या पायावर उभी आहे, सशक्त आहेत, कॅबिनेट आहेत, अशा वेळेस थोडस बाजूला होणं संयुक्त आहे. आज माझ्यावर हा आरोप होऊ शकत नाही की तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला आणि गडाला मोठेपण दिलं. माझा हेतू असा आहे की भक्तांनी हा गड मोठा करावा, भक्तांनी याला सहकार्य करावं. आणि मुद्दा असा आहे की विकास हा काही भगवानगडाचा हेतू नाही आहे, प्रबोधन हेतू आहेत. व्यसनातून माणूस मुक्त व्हावेत, बरोबर, संस्कार चांगले असावेत, चांगलं वागावं, हे आमची तत्व आहेत. विकास हा आमचा हेतू. हे काही 5-star हॉटेल थोडंच आहेत, हे काही कंपनी थोडीच आहे की विकसित करायची. मला चांगले संस्कार देणं हा भगवानगडाचा उद्देश आहे. हे संस्कार राजकारणी लोकांसह पब्लिकवर पण पडले पाहिजेत. आणि माझ्या त्यागाची भूमिका की जो मी सत्तेचा त्याग करतोय ही भूमिका पण लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. एक एक जो तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की खरं तर गोपीनाथरावांच्या मुळेच तुम्ही इथे शास्त्री महंत इथपर्यंत आलात, आणि त्या अर्थाने त्यांचं तुमचे जे काही संबंध होते त्या संबंधांमध्ये तुम्हाला असं वाटत नाही आहे की एक प्रकारे या पदावर आल्यानंतर कुठेतरी त्या संबंधातनं मिळालेलं हे जे पद आहे त्या पदाची तुम्ही फारकत घेतलेली आहे किंवा त्या पदाच्या अनुषंगाने आता नेमकी पंकजा मुंडे यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय? फणसे साहेब, हे माझं दुर्भाग्य की भगवानगड हा व्यवस्थित महाराष्ट्राला माहीत नाही. भगवानगडाची प्रॉपर्टी ही भगवान बाबांची आहे, ही गोपीनाथरावांची नाही किंवा माझी नाही आहेत. 51 साली आहेत. मला जर नियुक्त केलं असेल तर 12 वर्षात मेहनत करून या गडाचं मी स्वर्ग तयार केलेला आहे. ऊसतोड कामगार टेबल खुर्चीवर बसून विनामूल्य या ठिकाणी जेवत असतो. सगळ्या जातीतले 100 मुलं जे 12वी पास झालेले आहेत त्यानंतर ते इथं कॉलेजचं शिक्षण घेऊन आध्यात्मिक शिक्षण घेतात. मला बसवल्यामुळे गडाचा विकास झाला हे तर तुम्ही मान्य करा ना, पण ही संपत्ती समाजाची आहे, ती मुंडे साहेबांची नाही, न पंकजाची, ना नामदेव शास्त्रीची आहे. नाही, नक्की भाव मोठेपण आहे तुमचा की ही संपत्ती तुमची नाही आहे तुम्ही म्हणता, आणि तीच आतापर्यंत आलेली सगळी परंपरा आहे भगवानगडाची. पण तत्पूर्वी जेव्हा तुम्ही आलात, जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा या भगवानगडाचा सगळा कार्यभार सांभाळलात, तुम्हाला असं वाटत नाही आहे का की मुंडेंनी सुद्धा त्याच्यामध्ये काही योगदान दिलं होतं? गोपीनाथ मुंडेंनी खूप योगदान आहे त्यांचं, त्याच्यावर संशय घ्यायचं काय कारण नाही. 100% योगदान आहे त्यांचं. आणि मुद्दा असा आहे, मुंडे साहेब आणि मी मिळून भगवान बाबाची सेवा करतो ना, हे तुम्ही लक्षात घ्या ना. मुंडे साहेबांनी सेवा केली, ते कधीही म्हणायचे मी भगवानगडाचा सेवक आहेत, भगवानगडाचा आदेश मला सर्वोच्च आहेत. भगवान बाबा पूर्ण समाजाचे सुप्रीम आहेत, म्हणजे सगळ्या समाजाने भगवान बाबाची सेवा करणं हे काही भगवानकडं उपकार नाही, हे आमचं कर्तव्य आहे. मी जरी विकास केला असेल तर माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे ती. मुंडे साहेबांनी तर नक्कीच सेवा केलेली आहे, पण ते गुरु या भावनेने सेवा केलेली आहे. आदेश धुडकावून, बळजबरी करून, आग्रह करून गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. पण असं का वाटतं तुम्हाला की पंकजा मुंडे? हा बोला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपण जाणकार आहात, आदर हा सन्मान हा आदराने दिला जातो, बळजबरी घेतला जात नाही. तुम्ही बळाचा गडासाठी वापर करताय, सत्तेचा गडासाठी वापर करतायत,
ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे आणि गोपीनाथरावची मुलगी करते याचं मला दुःख वाटतं. नाही पण असं असं तुम्हाला कधी वाटू लागलं? कारण स्वतः पंकजा मुंडे यांनी एक दोन दिवसामध्ये पण असं काय वाटतं तुम्हाला की भगवानगड पूर्ण ताब्यात घेतला जाईल तुमच्याकडनं, तुम्हाला तिकडनं एक प्रकारे त्या पदावरून दूर केलं जाईल, असं काही तुम्हाला वाटण्याचे काही संकेत? पदावरून दूर करणं हा फार सामान्य विषय आहे. ह्या ट्रस्ट आणि चॅरिटी कमिशनरचा विषय असतो पदारी. माझ्यावर कुठले तरी आरोप पाहिजे, भ्रष्टाचार पाहिजे, तर मी पदावरून दूर होईल ना. पदावरून दूर करणं हा फार छोटा विषय आहे, सामान्य विषय. माझ्या दृष्टीने तो काही महत्वाचा विषय नाही. आणि महत्वाची गोष्ट आहे की आपलं मॉरल आपण सांभाळलं गेलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे, समाजामध्ये आपण वावरलं पाहिजे. पंकजाचा एक शब्द फार महत्वाचा आहे, फणसे साहेब तुम्ही लक्षात ठेवा तो शब्द, वारस हक्काने. तुम्ही मला समजून द्या, ट्रस्टवर, तीर्थक्षेत्रावर, धार्मिक ठिकाणी वारसा हक्क कायद्याने चालतो का? तुम्ही मला हे समजून द्या. नक्की. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक अधिक थेट प्रश्न तुम्हाला विचारतोय, कारण ज्या पद्धतीनं भावना दोन्ही बाजूंनी व्यक्त केल्या जात आहेत आणि एक प्रकारे तणाव आहे सगळ्या तिथल्या समस्त मंडळींमध्ये, एक जो महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याच्यात पण सुद्धा राजकारण आहे. पंकजांना एकटं पाडलं जात आहे, कुठेतरी धनंजय मुंडे शांत राहून मागे तुम्ही आणि धनंजय मुंडे किंवा त्यांच्याशी निगडीत काही लोक आहेत हे एकत्र येत आहेत आणि पंकजा मुंडे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं करत आहेत, अशा प्रकारची जी चर्चा येते आहे त्या चर्चेचं त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी बाबाच्या गादीवर बसलेलो आहे, मी ब्रह्मचारी आहे, कशाकरता मी कुणाचा आधार घेईल? मला काय गरज आहे सत्ता? एक लक्षात ठेवा, पंकजाला बोलण्याला विरोध आहे आज, तर धनंजयला लोक बोलू देतील का? तुम्ही सांगा मला या गोष्टीचं उत्तर. नक्की. पण या तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे यांनी तिथे, ते सुद्धा इथे कदाचित बोलणार नाहीत, पंकजा मुंडे यांनी सुद्धा बोलू नये, पण तिकडे ज्या 300 ग्रामपंचायती आहेत त्यांनी केलेले ठराव जे आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण तोही समाजच आहे, त्याही समाजाने अशा प्रकारे एक लोकशाही मार्गाने या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला कालच दिलं. पंकजा मुंडे ही ग्रामविकास मंत्री, तिने महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव ती मागवू शकते 15-25 हेडखाली देण्याच्या नावाखाली. पण ग्रामसभेचा ठराव महत्वाचा आहे, ग्रामपंचायत सभा ठराव महत्वाचा नाही. जेवढे ठराव आले ते ग्रामपंचायतच्या सरपंचाचे आहेत, ग्रामसभेचे ठराव नाही आहेत. मी सुद्धा जनभावनेचा आदर करून जनभावनेच्या माध्यमातूनच गड चालवतो. मी सत्तेचा वापर करून असा अधिकारवादी बोलवत नाही कुणाला मी. पण तुम्ही एक तरी ग्रामसभेचा ठराव दाखवा ना तुम्ही. पण म्हणजे तुम्हाला ग्रामसभेचे उद्या जर का असे ठराव आले अशा प्रकारात तर तुम्ही ते मान्य कराल, याच्यामध्ये काही शंका नाहीये? काही नाही, काही शंका नाही. सगळ्या ग्रामपंचायती जर ठराव दिला ना, मी पुढच्या वर्षी सुद्धा सुरू करू शकतो. पण तुम्ही अतिशय मोकळेपणाने बोलताय आमच्याशी या सगळ्या मुद्द्यावरती. त्याचं कारण येत्या दसऱ्याला अतिशय शांततेमध्ये हा सगळा महोत्सव सोहळा जो आहे तो पार पाडावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि हे होत असताना कुठेतरी वातावरण जास्ती अधिक तिथे तणावाच्या दृष्टिकोनातून जात आहे. तुम्हाला असं वाटतं का की हा तणाव लवकरात लवकर निवळला जावा? कारण ज्या पद्धतीनं आता तिकडे काही टेप्स पण व्हायरल केल्या जात आहेत, क्लिप्स तिकडे पंकजा मुंडे यांच्या नावाने येत आहेत, हे सगळं जे वातावरण तिथे जे चालू आहे ते वातावरण एक प्रकारे तिथल्या स्थानिक पोलीस यंत्रणा असतील, लॉ अँड ऑर्डर असेल, या सगळ्यावरती दबाव आणत आहे, या अनुषंगाने तुम्ही काय म्हणाल? माझा एक मुद्दा महत्वाचा सांगतो तुम्ही. मी जे कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे त्यात मी असं मांडलेलं आहे की ट्रस्टचा एक मताने ठराव झालेला आहे की भाषण होणार नाही. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की ट्रस्टतर्फे कोणालाही निमंत्रण नाही. VIP असेल, सामान्य असेल, मंदिरामध्ये जसं कोणाला निमंत्रण, आमचं निमंत्रण पंकजाला नाही आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, तिच्या मर्जीने येऊन जर ती कायदा तोडत असेल तर याला शासन जबाबदार राहील. अराजकता वगैरे असेल, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर त्याला येणारी लोक जबाबदार राहतील आणि याला कलेक्टर जबाबदार राहील, हे दिलेलं आहे. कारण की हा 5 मिनिटाचा प्रश्न आहे भाषणाचा, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस पुढे निर्माण होणार आहे, न्यायालया पुढे निर्माण होणार आहेत. ही काही बाब संपणारी बाब आहे असं नाही. काही आपण स्वतः शहाणे असलो पाहिजेत सुजा. आणि सत्ताधारी माणसांनी जर कायदा तोडायचं ठरवलं, कारण की ट्रस्ट
भगवानगड ट्रस्ट हे स्वायत्त संस्था आहेत, हिचे स्वतःचे काही नियम आहेत, त्या नियमामध्ये राहून आम्ही हे काम करत असतो. पण आता ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांनी सुद्धा सोशल नेटवर्कवरती त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, ते म्हटलेत की मी येणारच आहे तिकडे, हे ज्या वेळेला त्या तिकडे येतील, ज्या वेळेला तिकडे जमाव असेल सगळा, त्याला ते त्याही सुद्धा तिकडे बोलतील. तुम्ही पूर्णपणे त्यांना बंदी करताय तिकडे येण्यापासून की त्यांनी आलं तर चालणार आहे, फक्त तिथे लोकांशी बोलले नाही पाहिजे? फणसेच आहे, मंदिरात कुणाला बंधन असतं का? महिला असेल, पुरुष असेल, कुणी असेल, वेलकम आहे सगळ्यासाठी. माझ्यातर्फे मी तर निमंत्रण देणारा माणूस आहे. माणसं जर आमच्या गडावर नाही आले तर आमच्या गडाचा काय उपयोग आहे? नक्की अधिकार दाखवायसाठी येऊ नका, मानासाठी येऊ नका, भगवान बाबाचा आशीर्वाद घ्यायला या तुम्ही. पण तुम्हाला असं वाटतं का की हे येणाऱ्या या 2-3-4 दिवसामध्ये तुम्ही आता तिकडे एकूण मोठी भूमिका बजावताय, तुम्ही एक गुरुस्थानी आहात तिकडे, अशा वेळेला या गुरुस्थानाची म्हणून जी काही आत्ताची तुमची मागणी आहे, तुमचं जे म्हणणं आहे, हे म्हणणं ऐकावं अशी तरी तुम्ही येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये काही प्रयत्न करणार आहात? कारण खूप कमी दिवस आहेत आणि दोन्हीकडनं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सगळा प्रचार होतो आहे. नाही नाही, मला पण त्रास आहे या गोष्टीचा, कारण कार्यकर्ते जे असतात ते व्यसनी असतात आणि थोडेसे आम्ही लोक आध्यात्मिक लोकांच्या संगतीमध्ये असतो, भाविकांच्या संगतीमध्ये असतो. कार्यकर्ते जे आहेत ते खूप एक वेगळ्या मानसिकतेचे आहेत. येतं एक झेडपी यायला लागली आणि नगरपालिका यायला लागली, त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी एवढं वातावरण तयार केलेलं आहे. जर आम्ही पंकजाच्या समोर नाही गेलो तर आम्हाला तिकीट मिळणार नाही अशी छोटीशी भावना घेऊन त्या गरड्यामध्ये पंकजा कुठेतरी मला सापडले असं वाटतंय. भक्त हा वेगळा आहे, त्यांची भावना वेगळी आहेत. मी सुद्धा दसऱ्यानंतर तिच्याच मागे राहणार आहेत. मी काही असं मी जे तिचे संबंध तोडलेत असं नाही. माझ्यावर त्यावेळेस कुणी दबाव होता का? ज्यावेळेस मी कन्या म्हणून तिला जाहीर केलं, माझ्यावर काही दबाव नव्हताच त्यावेळेस. नक्की. पण या सगळ्या बाबतीमध्ये खूप गंभीर असे आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता एक पंकजा मुंडे यांची सुद्धा क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं तुमच्या संदर्भातलं आहे ते म्हटलेलं आहे. घटनेत परस्पर बदल केल्याचे जे काही उल्लेख आत्तापर्यंत केले गेलेले आहेत की हे घटनेत केलेले उल्लेख आहेत ते जे बदल आहेत त्या दुरुस्त्या ज्या आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात तुमच्यावरतीच काही कारवाई उद्भवली जाऊ शकते असं ज्या वेळेला म्हटलं होतं त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती तुमचं उत्तर काय असणार आहे? नाही, मी घटनेत बदलच केलेला नाही. भगवान बाबांच्या काळामध्ये 25 ट्रस्टी होते आणि आमचा ट्रस्ट 25 लोकांचा ठराव घेतला की खूप मोठी संख्या होते, बैठकीला वगैरे आपल्याला अडचणी येतात. हे धार्मिक ट्रस्ट आहेत, कायद्याच्या दृष्टीने आपण छोटं खाणी ट्रस्ट करू म्हणून 11 ट्रस्टी केलेले आहेत. पहिली महत्वाची बाब. दुसरी महत्वाची बाब असा आहे, ट्रस्टी कुणीही असला तरी गादीचा जो वारस असतो तो महंत असतो अशी एक संकल्पना आहे. कायद्याच्या दृष्टीने ट्रस्ट आहे, पण ते कायद्याच्या अडचणी आणणं हा भाग वेगळा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 300 वर्षापासून नारायणगड श्रीक्षेत्र नारायणगड म्हणून संस्थान आहेत, जिथं भगवान बाबा 40 वर्ष महंत होते. ज्यांनी हा गड स्थापन केला भगवानगड, ते पूर्वी नारायणगडाचे महंत होते. त्यांनी असा सुंदर निर्णय घेतलेला आहे, यावर्षी दसऱ्याला मेळावा होणार पण स्टेजवर कोणी बसणार नाही, महाराज बोलतील आणि सगळे नेते मराठा समाजाचे खाली बसतील. मग आता ती त्याच्यातूनच ही संस्था निर्माण झालेली आहे. मग कुठेतरी आदर्श घ्यावा असं मला वाटतं की आमच्या भावना समजून घ्याव्यात, माझं बोलणं समजून घ्यावं. कायद्याचे जे विषय घटनेत बदल झालेले वगैरे त्याला आम्ही येत्या काळामध्ये फेस करू. पण या अडचणी माझ्यावर येणार आहेत, माझी इन्क्वायरी होणार आहे, त्या सगळ्या गोष्टीला मी सामोरं जायला तयार आहे. नक्की तुम्ही सामोरं जायला तयार आहात आणि खरं तर तुम्ही स्वतः आयबीन लोकमतवरती हे स्पष्ट करताय, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण आत्तापर्यंत खूप प्रवास चालू होते, वेगवेगळ्या पद्धतीचे शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या आणि तुम्ही आता स्पष्टता त्याच्यामध्ये आणताय. कुठेतरी संवाद सुरू होतो या सगळ्या माध्यमातून आणि अर्थातच गोपीनाथ मुंडे आणि तुमचे हे संबंध कसे होते हे पण तुम्ही सांगा. त्याचं कारण गोपीनाथ मुंडेच्या पश्चात आता तिकडे असलेली जी जिथनं ते भाषण करायचे ते स्टेजसुद्धा तिकडनं काढण्यात आलं, हे सुद्धा ठरवून करण्यात आलं की एक नवा पायंडा आता येणाऱ्या काळात पाडायचा आहे असं म्हणून करण्यात आलं की गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर कोणीच नेता तिकडे नको आहे, ही भूमिका तुमची आहे? नाही नाही, कुठलं स्टेज पाडण्यात आलं, बरोबर आहे स्टेज ना. हां हां. नाही नाही, माझ्या मी एकतर मुळात मी उच्च शिक्षित माणूस आहे,
मी महाराष्ट्रातला पहिला न्यायाचार्य आहे आणि एम ए पी एच डी आहे. आणि मी महाराष्ट्रात राहण्याचा माझा मानस नव्हता 98-99 काळामध्ये. आणि साहेबांशी बोलणं झाल्यानंतर एक मी 6 महिन्यासाठी व्हिजा घेऊन 3 महिने मी लंडनला राहून आलेलो आहे. आणि माझे तिथंच भारतीय विद्याभवनमध्ये माझं बोलणं झालं होतं. मी साहेबाला या गोष्टी सांगितलं की मला काही इंटरेस्ट नाही महाराष्ट्रात राहण्याचा. मग त्यावेळेस ते म्हणले तुम्ही थांबा थोडस आणि माझं ऐका. मी जे विदेशात जाणार होतो त्यांनी मला थांबवलं त्यावेळेस. आणि मग मला भीमसिंग महाराज आजारी पडले होते. त्या काळात त्यांनी मला सांगितलं तुम्ही गादी घ्या आणि मग तुम्ही जगभर फिरा. मला ही गादी एवढी अवघड असेल, एवढी काटेरी असेल, एक तर माझा ब्रेन जो आहे तो राहिला बाजूला. मी ज्ञानेश्वरीचा संशोधक आहे, ते सगळं बाजूला राहिलं. आणि अशा लोकांबरोबर बोलावं लागतं मला की अशा लोकांबरोबर आज फेस करावं लागतं की मला हे दुःख होतंय की मी का म्हणून या गादीवर बसलो. नक्की साहजिक आहे, माझं आतलं दुःख आहे. नक्की साहजिक आहे, कारण माझं नाही, माझा विषय वेगळा आहे. मी अध्यात्मातला पीएचडी झालेला संशोधक आहे मी वाङ्मयाचा. आज माझ्या कॅसेट आहेत मार्केटमध्ये. गादीवर बसण्यापूर्वी आळंदीमध्ये मी 2 कोटीची इमारत बांधलेली. मी मूळचा नामांकित कीर्तनकार होतो. कुठेतरी मुंडे साहेबाच्या शब्दामुळे ऊसतोड कामगाराच्या एका संस्थेला आपण चांगल्या रीतीने डेव्हलप करू, एक चांगला आदर्श आपण घालून देऊ ही माझी भावना होती. पण हे इथे ही लोक एवढा कचरा करतील जिथं बुद्धीची किंमत नसून चमचेंची किंमत आहे, चाटुकारतीची किंमत आहे, हाजी हाजी करण्याची किंमत आहे, हे माझ्या डोक्याला कधी स्वप्नाला आलं नव्हतं. हे माझं दुर्भाग्य आहे की कदाचित माझ्या जीवनाचा हा बॅड पॅच आहे की मी मला न समजणाऱ्या लोकात राहायची मला पाळी आली. नक्की ज्यावेळेला एकूण तुम्ही जी ही प्रबोधनाची भूमिका घेताय, कदाचित प्रवाहात जो प्रवाह गेल्या काही काळात तिथे प्रस्थापित झाला त्या प्रवाहाच्या विरोधात कदाचित जाण्याची तुमची ही भूमिका आत्ताची आहे. आणि ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये तिथल्या समग्र लोकांना पटेल असा विश्वास तुम्हाला वाटतोय का? कारण ज्या ज्या वेळेला अशी शंका निर्माण होते लोकांच्या आणि एकूण समाज मनाच्या मनामध्ये, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतंय का की शांततेमध्ये हे सगळं ऐकून घेतलं जाईल, शांततेमध्ये येणाऱ्या काळातला हा सगळा जो सोहळा आहे तो पार पडेल? फ्रान्सिस साहेब, प्रश्न असा आहे, ज्या दिवशी 200-250 गाड्या निवेदन घेऊन आल्या होत्या 29 तारखेला, त्यावेळेस त्यांना आत येऊ न देण्याचं काम भगवानगडाच्या भक्तांनी केलं. त्यांचावर माझा विश्वास आहे, म्हणून मी आज गादीवर आहे. जोपर्यंत भक्त मला साथ देतील तोपर्यंत मी गादीवर राहील. मला काही, माझं वय आता 58 आहे, मला काही संसारातल्या वस्तूची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे असा काही विषय नाही. उलट जर माझा हा भार कमी झाला आणि मला ज्ञानेश्वरीला माझं पुढचं जीवन देण्यात आलं, मी माझ्या जीवनाचं भाग्य समजेल. एक तर हा विषयच नाही माझा सामाजिक विषय, भक्त माझ्या पाठीशी आहेत, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी गादीवर राहील. भक्तांची ज्या दिवशी इच्छा नसेल त्या दिवशी मी आपण होऊन गादी सोडून दुसरा महाराज बसवून देईल. पण हे जे भक्त आहेत तुम्ही म्हणतायत, हे भक्त नक्की केवळ भगवानगड आणि त्याच्यात जो आता तुम्ही विचार मांडलेला आहे त्या विचाराशी सुसंगत आहेत की कुठल्या राजकीय पक्षातनं आलेले आहेत? त्यांनीच अडवलं ना, त्यांनी अडवलं, तिथे मारामाऱ्या सुद्धा झाल्या. नाही नाही, ते भक्त लोक आहेत. याच्यात नियम असा आहे, भगवान बाबावर प्रेम करतो त्याला हा समाज स्वीकारतो. हे मूळचे भगवान बाबाचे भक्त आहे, सगळ्या जातीपातीतले भक्त आहेत. आमच्या इथं दरवर्षी चैत्रात मध्ये सप्ताह होतो, एका सप्ताहाला साधारण 30-40 लाख खर्च येतो. 40 सप्ते मराठा समाजाने आजपर्यंत केलेले आहे, 40 सप्ते. म्हणून जातीवाद नाहीत. भगवान बाबांच्या भक्ताचं काय मत आहे तो प्रश्न आहे. माझी व्यक्तिगत इच्छा आहे तिने भक्ताचं मत जाणून घ्यावं. सगळ्या ग्रामसभेचे ठराव जर आले ना तर मी होऊन त्या गोष्टीला परवानगी देतो ना. नक्की, पण तुम्हाला असं त्यामुळे ठामपणे वाटतंय की हा सगळा जो प्रयत्न चालू आहे पंकजा मुंडे यांचा सुद्धा, तो कुठेतरी एक स्वतःची राजकीय शक्ती जी आहे ती फक्त पणाला लावण्याचा प्रयत्न आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे असं तुम्ही ठामपणे म्हणू शकता? तुम्ही त्यांना लहानपणापासून बघताय आणि तुम्ही स्वतः त्या सगळ्या कुटुंबाच्या बरोबर इतके वर्ष आहात, तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी खरंच चुकतं आहे त्यांचं? माझं मत असं, मुंडे साहेब हे सगळ्यांना, आमचा पूर्ण परिसर मुंडे साहेबांना दैवत मानतो, त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी मला असं वाटत नाही या जगात कुणाला येईल म्हणून. कारण की त्यांनी मला गादीवर बसवलं हा फार क्षुल्लक विषय, मला काही व्यवहार शिकवले. मी अध्यात्मातला माणूस असल्यामुळे गेल्या 7-8 वर्षांमध्ये जो माझा संबंध आला ते प्रत्येक अडचणीला मी त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो, ते मला प्रत्येक
याच्यातून मला मार्गदर्शन करत राहायचे. मुंडे साहेब हे भगवानगडाचे ट्रस्टी नव्हते माझ्या अगोदर. मी ज्यावेळेस गादीवर बसलो तर माझ्या श्रद्धेपोटी मी मुंडे साहेबांना ट्रस्टी केलं. भीमसिंग महाराजांच्या काळामध्ये मुंडे साहेब ट्रस्टी नव्हते आणि रेकॉर्ड आहे त्याचं. नक्की. तुम्ही जो विचार मांडताय की समस्त एकूण सकल जे काही समाज आहे त्या समाजाचा हा भाग आहे भगवानगडाची जी एकूण गादी जी आहे त्या गादीचा संदर्भातली प्रबोधनाची जी परंपरा आहे हे सगळं पाहता कुणा एका जातीचा हा गड नाही आहे. हे ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला वंजारी समाज जो आहे त्या वंजारी समाजाच्या भावना कुठेतरी तुम्ही दुखावताय असं तुम्हाला वाटत नाही आहे का? असेल कदाचित, पण भगवान बाबाचं तत्व मला जगात राहावं याच्याकरताच मी गादीवर बसलो ना. नक्की. माझं कर्तव्य काय आहे, माझे तत्व काय आहे, ते माझे स्पष्ट झाले पाहिजे ना. ज्या ज्ञानोबारायांनी सगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्रित आणून संत होण्याचा अधिकार दिला त्यांची समाधी भगवान बाबांच्या गळ्यामध्ये आहे आणि त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी आहेत. ते ध्येय मी पुढे ठेवून मी तो वारसा पुढे चालवतोय भगवान बाबांचा. जातीपातीचा जर विचार केला आम्ही किंवा लोकांचा विचार केला, राजकीय आणि श्रीमंताचा विचार केला, तर आम्ही वारकरी असून काय उपयोग आहे? आमच्या गळ्यात माळ घालण्यात काय अर्थ आहे? नक्की नक्की. अर्थातच अगदी योग्य असं तुम्ही बोलता त्या संदर्भामध्ये. पण हे सगळं येणाऱ्या काळामध्ये शांततेत संपेल का? कारण जी आत्ता ऑडिओ क्लिपसुद्धा तिथे व्हायरल झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी येते ती ऑडिओ क्लिप, तुम्हाला थोड्या वेळात आम्ही ऐकवतो. या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा तुमच्याबद्दल काहीतरी पंकजा म्हणत आहेत असा संदर्भ येताना दिसतोय. तुम्हाला असं वाटतं का की त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही म्हटलं गेलेलं आहे ते तुम्हाला कुठेतरी या दसऱ्याच्या नंतरच्या काळामध्ये पदच्युत करणं किंवा अशा दिशेने चाललंय? ती ऑडिओ क्लिप मी पण ऐकली आणि ती फ्रेश फ्रॉम हॉटेल म्हणून आहे औरंगाबादमध्ये. त्या ठिकाणी तिने ते भाषण केलेलं असे त्या ठिकाणी मजकूर आलेला आहे. त्याच्यामध्ये तिने दिलेलं आहे तिचं मत की दसऱ्यानंतर आपण शास्त्रीकडे पाहू असे. मी ती ऑडिओ क्लिप आलेली, मला पण ते ऐकून धक्का बसला की मातृहृदय असणारी स्त्री दसऱ्यानंतर शास्त्रीकडे पाहू असं म्हणते. म्हणजे मी पण 10 मिनिटांपासून शॉकमध्ये की एका दसऱ्याच्या भाषणासाठी सत्यवर असणारी एवढ्या मोठ्या दैवताची पोरगी म्हणजे पंकजा मुंडे, तिच्या आवाजातली ही क्लिप जेव्हा मी ऐकली तेव्हा मी एवढा शॉक झालो की मी कल्पना करू शकत नाही की ही मुंडे साहेबांच्या मुलीच्या तोंडाचे उद्गार आहेत म्हणून. दसऱ्यानंतर शास्त्रीकडे बघू आणि त्यात अजूनही पुढं खूप सुंदर म्हटलेलं आहे त्यांनी की आम्हीच माणसं मारतो, त्याच्यावर केस दाखल करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तडी पार करतो. हे पंकजा मुंडेचे उद्गार ऐकल्यानंतर मला अर्धा तास काही सुचत नव्हतं या गोष्टी. नाही, नक्की अतिशय धक्कादायक अशी ही ऑडिओ क्लिप सुद्धा आहे. ती ऑडिओ क्लिप आत्ता नामदेव शास्त्री आपण ऐकूयात आणि त्या ऑडिओ क्लिपवरनं सुद्धा आपण त्यानंतर ऐकण्याच्या पश्चात आपण आपली मतं व्यक्त करा. कदाचित आम्ही पंकजा मुंडे यांना सुद्धा या संदर्भात त्यांची काय भूमिका होती आणि अशा प्रकारे ती ऑडिओ क्लिप येण्याचं काय कारण होतं किंवा त्यांची त्याच्यामध्ये काय भावना आहे ती सुद्धा आम्ही त्यांना विचारू. पण तत्पूर्वी ती ऑडिओ क्लिप काय ती आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात. आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे. आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्या विषयी बोललेले खपून घ्यायचं नाही. आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं. आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेत माझे लोक, लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना स्टडी पार करतो. आम्ही पण काही साधे नाही आहेत. कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायक येतात ना. दारू पिऊन गोविंदांना सारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादा सारख्या माणसाला अंगावर चालले, गोनवेदादांचे तिथंच राहून मारायला येत परत. ते नालायकच आहेत ना ते पोरं. त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फॉर्ममध्ये? आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा. बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल. तेवढं ऐका, स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते. आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही. मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून ठेवलं. माझे डोकं त्या दिवशी उठले, त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं. मी ते कधीच सहन करणार कधीच नाही. काय नाही पण आपली काय, मी तुम्हाला आतापर्यंत जे दिले ते तुम्ही न मागता दिले आणि इथून पुढेही न मागता देणार. आता मी 25 वाटत होते, तुम्हाला माहित होतं का 25 मी बोलू बोलू घेतले, घ्या घ्या. आता पहिलं वर्ष होतं आणखी वाट. पण मी तुम्हाला आत्ता पैसे देणार नाही, या ग्रामपंचायतीला देणार मी कबूल केलं, आठवतं का? पण मी का कबूल केलं तेव्हा भाव नाही कोण आपल्या भगवानगडाच्या
पुन्हा माझ्या डोक्यात ट्यूब अगदी विश्वासाने सांगाल ना. आता मी तुम्हाला अजून एक सांगते, माझ्याकडे आता भरपूर निधी आला वाटायला. मी माझ्या लोकांना सांगितलं 11 तारखेपर्यंत वाटायचं कशासाठी, मी तुम्हाला विकत घेऊ शकते पण मला विकत घ्यायचं का, कारण माझं तुमच्याशी खरं प्रेमाचं नातं आहे माझं तुमचं. तुम्हाला एकूण ही आपण क्लिप ऐकलेली आहे नामदेव शास्त्री. खरं तर हे सगळं ऐकताना फार काही आनंद होत नाही आहे आणि अशा प्रकारे उच्च पदावरती असलेल्या कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनासुद्धा ग्रामस्थांना हे सांगावं लागतं की खरं तर त्यांची ताकद काय किंवा त्या ताकदीच्या पेक्षा त्यांचं प्रेम तिथल्या ग्रामस्थांवरती किती आहे. ही परिस्थिती नेमकी काय येते असं तुम्हाला वाटतं, या परिस्थितीमध्ये काही बदल घडेल का? फणसी साहेब, डोकं बंद झाले. भगवान गडाच्या आदेशाला सर्वोच्च मानणाऱ्या पंकजा मुंडेचे हे वाक्य असावेत, केवळ दसऱ्याच्या भाषणासाठी असावेत, माझं डोकं बंद पडले. मी काय बोलू तुम्हाला याविषयी? तुम्ही 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 येणाऱ्या काळामध्ये काही संवाद साधू इच्छितात का पंकजा मुंडे यांच्याशी किंवा पंकजा मुंडे तुमच्याशी बोलतील? हे ऐकल्यानंतर माझी इच्छा राहिली नाही. मी या स्तरावरचा माणूस नाही. आम्हाला काही पोरबाळा नसतात, आम्हाला काही संसार मोठं करायचं नसतो. एक भगवान बाबाचं स्वप्न होतं या गडाचा विकास व्हावा, त्यांच्या स्वप्नाला मी गेल्या 12 वर्षापासून हातभार लावला आणि त्याचं हे फळ मला मिळावं पंकजाच्या तोंडातून हे माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखद दिवस आहे आजचा दिवस. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही आहे की संवाद कमी पडला तुमचा किंवा कदाचित राजकीय एकूण जे तिथे वातावरण आहे त्या राजकीय वातावरणामध्ये पंकजा मुंडे सुद्धा एकट्या पडल्या असाव्यात किंवा त्यांना असा कुठेतरी भास होत असावा की त्यांचे राजकीय विरोधक तुमच्यासोबत आलेत, त्यांचे राजकीय विरोधक तुमच्यासोबत आलेत, अशा प्रकारची कुठे भावना आहे त्यांच्या मनात? आता ते त्यांना माहिती, पण मी अजूनपर्यंत त्यांना सोडलेलं नाही ना. त्यांनी ह्या स्तरावर जाणं हे मला मानसिक पतन वाटतं त्यांचं. या काय गरज आहे त्याची? मी तिच्या पाठीशी मी तिला बोललेलो आहे की मी जिथे जिथे बोलवशील मी तिथे येईल, मी चालता बोलता भगवानकडे. पण आता काय करणार, काला आहे तस मही ना महाग, नशीबच खराब असेल त्याला आपण काय बोलू शकतो. नक्की, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी हा जो आग्रह सुरू आहे त्यांचा की दसऱ्याच्या भाषणासाठी तिथे यावं, तिथे येऊन बोलावं, हा आग्रह तुम्ही नाही म्हणताय की त्यांनी बोलू नये, तुम्ही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी जो तणाव निर्माण होईल त्या तणावाची जबाबदारी कोणावरती असेल, तो तणाव होऊ नये. समस्त एक जो समाज तिकडे येतो मी लिहून दिलेला आहे, तिथल्या समाजामध्ये जी फूट पडू शकते या सगळ्या वातावरणामुळे ती कोणी थांबवायची? तुम्ही स्वतः महंत आहात, तुम्ही मला मांडणारी लोक आहेत. फणसे साहेब, मी गेल्या 12 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला माणूस आहे. समाजात फूट पडत नाही, काही पडत नाही. नेतृत्व करण्यासाठीच फक्त अट्टाहास आहेत की मला इथं बोललंच पाहिजेत. अहो, तुम्ही जर एवढे लोकप्रिय आहात, खडकावर उभे राहिले त्याच्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला जमवू शकतात. हा आत्मविश्वास माणसाच्या मनामध्ये पाहिजेत. माझा म्हणणं असं नाही की काही फूट पडू शकते. मी तिच्या पाठीशी आहे ना, मी काही तिला सोडणार होतो असा असला काही भाग नाही. पण या स्तरावर या भाषेवर तिने यायला नव्हतं पाहिजे. आणि खरं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने सगळं चुकीचं आहे. आता माझी काय तपासणी करणार आहेत मला तुम्ही सांगा फणसे साहेब. सगळं ऑडिट माझं तयार आहे. सगळं एकही ट्रस्टी आजपर्यंत फुटलेला नाहीत. सगळ्या ट्रस्टींच्या समोर माझे व्यवहार आहेत. मला तर प्रेमच आहे ना माझ्या भगवान बाबाविषयी. मी हे प्रेमाने केलेलं आहे ना. नक्की, पण अगदी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये हा तणाव मिटण्यासाठी तुम्ही काय कराल? कारण शेवटी तुम्ही महंत आहात. भगवान बाबाची प्रार्थना करेल, सगळ्यांना सद्बुद्धी द्या आणि शांततेने दसरा पार पाडावा. नक्की, अर्थातच तुम्ही आमच्याशी बोललात आणि अतिशय मनमोकळे बोललात, काही थेट प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. हा तणाव लवकरात लवकर मिटावा अशी आपण सगळ्यांनी खरं तर अपेक्षा करूयात. आणि नुसता तणाव मिटू नयेत, मनामनातल्या ज्या कमतरता आहेत, जी दरी निर्माण झालेली आहे तीसुद्धा मिटावी. आणि अगदी पंकजा मुंडे यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आपलं जे म्हणणं आहे ते मांडावं, कारण यातनं जे गैरसमज निर्माण झाले सहकार्य करणं न करणं हे त्यांच्या हातात आहे. पण किमान याच्यातले जे काही समज गैरसमज आहेत ते लवकरात लवकर दूर होतील आणि येणाऱ्या काळातला जो तणाव आहे तोसुद्धा मिटेल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. तुर्तास इथेच थांबतो. नामदेव शास्त्री, आपले आभार.